जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. कोकणामध्ये प्रहारचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अपंगाचे दैवत बच्चूभाऊ कडू यांनी जी जबाबदारी कोकण विभाग अध्यक्ष म्हणून दिली आहे, प्रयत्नांचा भाग म्हणून राजाध्यक्ष बापूराव काणे, कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल तसेच कोकण उपाध्यक्ष दीपक घाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती संस्था दापोली विभाग यांच्याकडून दिव्यांग वधूवर सूचक मेळावा तसेच दिव्यांग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एका महिन्याच्या कालावधीत रत्नागिरी जिल्हा कमिटीने तात्काळ दुसरा कार्यक्रम लावून अपंग क्रांती संस्थेचे तळागाळातील दिव्यांग पर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम केलंय. या कार्यक्रमात उपस्थितांचा सत्कार करताना त्यांना सोनं चाफ्याचे रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचा वेगळा संदेश देण्यात आलाय. यावेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष शिलेश पोस्तुरे, सचिव सुनील जोशी, दापोली तालुका अध्यक्ष मंगेश महाडिक, रवी गायकवाड, मंडणगड तालुका अध्यक्ष रुपेश पवार डांगरेकर हे प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी अनेक विवाह उत्सुक दिव्यांग बांधवांनी आपली नावे नोंदवली आहेत.